खिशात पाचशे रुपये आणि पाच मिनटं वेळ जर असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला दररोज हजार रुपये कमावण्याची एक कला शिकवणार आहे होय व्हिडिओमध्ये पाच मिनटाच्या आत पाचशे रुपयापासून सुरू होणारा असा एक छोटासा व्यवसाय आम्ही तुम्हाला सांगून आहोत की ज्याला कुठल्याही मशीनची गरज नाही कुठल्याही शिक्षणाची गरज नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यवसायात तयार होणाऱ्या प्रॉडक्टला इतकी डिमांड आहे की प्रत्येक माणूस दिवसाभरामध्ये तीन वेळा ही गोष्ट वापरत असतो त्यामुळे या व्यवसायाला रिस्क नाहीये कुठल्याही प्रकारचं नुकसान होण्याची शक्यता अतिशय कमी किंवा नाहीच आहे हा व्यवसाय घर बसल्या चालू केला जाऊ शकतो आणि तो इतका मोठा होऊ शकतो की दिवसागणिक करोडो रुपये सुद्धा कमवले जाऊ शकतात चला तर जाणून घेऊयात कोणता असा व्यवसाय आहे की पाचशे रुपयातून चालू होतो आणि अगदी दिवसाला हजार रुपये सुद्धा सहजासहजी तुम्ही कमवू शकता अगदी बारीक छोट्या छोट्या स्टेप सुद्धा व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता लक्षपूर्वक पात्रा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आज माहिती देतोय अशा एका व्यवसायाविषयी की जो मात्र पाचशे रुपयाच्या भांडवलामध्ये तयार होतो आणि चालू झाल्यानंतर हा अगदी कमी दिवसात हजार रुपये रोज अगदी सक्षमपणे द्यायला सुरुवात करतो हा व्यवसाय अशा गोष्टीच्या संदर्भात आहे की जी गोष्ट प्रत्येक किचनमध्ये दिवसाला तीन वेळा वापरली जाते आणि व्यवसाय करण्याची अशी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जी आज जेवढे काय बिझनेसमॅन आहेत जेवढे व्यावसायिक आज मोठे तुम्हाला झालेले दिसत आहे करोडो रुपये ते कमवत आहे त्यांनी कधी ना कधी त्यांच्या आयुष्यात हा हा व्यवसाय केलेलाच असणार आहे ही व्यवसायाची पद्धत त्यांनी वापरली असणारच आहे तर आज आम्ही तुम्हाला सांगतोय मसाल्यांच्या अगदी व्यवसायाचं एक नवीन मॉडेल आता मसाला ऐकल्यावर कदाचित तुम्हाला वाटलं असेल की फार मशिनरीज लागतील ला आणि फारच याला भांडवल लागेल ला आणि कसं काय शक्य होईल मोठ्या मोठ्या कंपन्या तर याच्यामध्ये आधीच आहे आपलं कसं होईल तर तीच स्ट्रॅटेजी इथं समजून घ्या आता मसाल्यांमध्ये भरपूर मसाले आहेत पण मसाल्यांमधल्या अशा तीन गोष्टी आपण निवडतोय की त्या प्रत्येक म्हणजे कुठलीही भाजी असेल कुठलंही जेवण असेल नाश्ता असेल तो त्याच्याशिवाय तयारच होत नाही तर यातल्या या तीन गोष्टी आहेत हळद धने आणि मिरची तर आता आपल्याला काय करायचं आहे जी काय हळद आहे तर आपल्याला ही कसं विकायचं आहे कसं एक वेगळ्या पद्धतीने याच्यामधनं अगदी पाचशे रुपयाच्या खर्चात अगदी मोठा व्यवसाय निर्माण करायचा आहे त्याआधी आता हळद तुम्हाला माहीत आहे की हळद ही अशी गोष्ट आहे की प्रत्येक जेवणामध्ये हळदीशिवाय कुठलेही जेवण त्या ठिकाणी तयार होत नाही मग आता काय करायचं आहे हळद जी आपण त्या ठिकाणी घरी बऱ्याच वेळा आपण जी काय अखंड हळद आहे साबूत हळद जी आहे तर ती आपण बाजारामधनं घेऊन येतो तिची पावडर आपण जिथे मसाला कुटतात त्या ठिकाणी जाऊन तिची पावडर करतो आणि ती आपण घरगुती वापरत असतो मग या व्यवसायासाठी आपल्याला काय अगदी शंभर किलो हळद कुडून तरी घेऊन यायची आहे आणि ती कुटायची आहे मग तिचं पॅकेजिंग करून विकायचं आहे असं काहीच करायचं नाही आपलं मॉडेल अगदी छोटं आहे आणि फक्त याची विकण्याची किंवा जी पुढची पद्धत आहे ती फार भारी आहे सेम आपल्याला काय करायचं आहे जर तुम्ही घरासाठी एक किलो जर हळद त्या ठिकाणी कुटून घेत असाल तर तुम्ही काय करायचं आहे एक म्हणजे दोन किलो कुटून घ्यायची आहे म्हणजे घरी एक किलो वापरणार आहेत एक किलो फक्त तुम्ही जास्तीची कुटून घेणार आहात आता त्याचं काय करायचं का आहे ते पुढे सांगतो पण त्याआधी दुसरा पदार्थ पदार्थ आहे धने आता जसं तुम्हाला माहिती आहे की धना पावडर आज आपण सर्वच पा पदार्थामध्ये वापरत असतो तर धनेसुद्धा आपण जर एक किलो आपल्यासाठी कुठून घेत असाल तर फक्त दोनच किलो आणायचे फक्त डबल क्वांटिटी आपल्याला करायची आहे आणि अगदी कमी खर्चात त्यामुळे आपला व्यवसाय सुरू होणार आहे त्यानंतर तिसरी गोष्ट आहे मिरची तर मिरची पावडर सर्वच याच्यामध्ये वापरली जाते त्यामुळे मिरचीसुद्धा जर एक किलो घेत असाल तर दोन किलो घ्यायचे आहे मग आता पाचशे रुपयात हे कसं प्रकरण चालू होईल तर आता दोन दोन किलो आपण हळद आणली दोन किलो धने आणि दोन किलो मिरची आणलेल्या आहेत त्यातल्या एक एक किलो तर आपण घरी वापरणार आहोत मग खर्च आपल्याला एक एक किलोचा लागणार आहे तर साबूत हळद जी आहे ती ऐंशी रुपयापासून एकशे वीस रुपये किलोपर्यंत भेटते त्याचबरोबर धना पावडर सत्तर रुपयापासून शंभर आणि जी काय मिरची आहे तर ती एकशे वीस रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत भेटते मग आता जवळपास शंभर रुपये जर आपण उदाहरणार्थ हळदीचे दरले शंभर रुपये धने आणि शंभर रुपये मिरची तर जवळपास तिन्हीचं जर काउंटिंग केलं तर जवळपास चारशे रुपये आपल्याला लागलेले आहेत ला। कुठून घेण्यासाठी प्रति किलोला दहा रुपयाचा रेट त्या ठिकाणी लागतो तर जवळपास झाले चारशे तीस रुपये आणि असं गृहित धरा की आपल्याला छोटे छोटे पॅकेट्स याचे बनावं लागतील शंभर ग्रॅमचे पॅकेट अडीचशे ग्रॅमचे पॅकेट असे पॅकेट्स आपल्याला बनावं लागतील तर त्या पॅकेटसाठी प्लॅस्टिक लागेल आणि त्या प्लॅस्टिकला एवढ्या तीन किलोसाठी खर्च तीस रुपये जरी धरला तरी चारशे ऐंशी रुपये राऊंड फिगर वेस्टेज जरी गेलं तर पाचशे रुपये म्हणजे पाचशे रुपयामध्ये तुमचे तीन किलो तयार प्रॉडक्ट पॅकिंगसहित तयार झालेलं आहे मग आता प्रॉडक्ट तर तयार झाला तुमचा पुढचा प्रश्न असेल का आता हा विकायचा कसा मार्केटमध्ये तर मोठे मोठे ब्रँड त्या ठिकाणी हळद पावडर धाना पावडर आणि तुमची मिरची पावडर विकत आहे तर मग तुमचं पा प्रॉडक्ट कोण घेणार तर त्यासाठी एक सोपी ट्रिक की जी तुम्हाला दिवसाला हजार रुपये अशी सहजासहजी मिळून द्यायला सुरुवात करेल आता त्या कंपन्यामध्ये तुमच्यामध्ये फरक काय आहे आता तुम्ही पाहिलं असेल जे शंभर रुपये किलोनी मिळणारी हळद कंपनी तीनशे ते साडेतीनशे रुपये किलोनी विकते म्हणजे तीन ते साडेतीन पट पैसे काढते तर आपण काय करायचं आहे आपला जो रेट आहे तो दोनशे रुपयेच ठेवायचा आहे जर कंपनी तीनशे रुपये शंभर रुपयाचे करीत असेल तर तुम्ही दोनशे रुपये तर आरामशीर करू शकता कारण की काय आहे की तुमचा प्रॉडक्ट हा जेन्युन आहे तुम्ही स्वतः तुमच्या समोर तो दळून घेतलेला आहे कुठली मिक्सिंग केलेलं नाही आहे तर हे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहे तर हेच तुम्ही पुढच्या पार्टीला म्हणजे एखाद्या दुकानांमध्ये हॉटेलांमध्ये घरगुती महिलांकडे जाऊन याची तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित अशी मार्केटिंग करायची या मार्केटिंगसाठी ना कुठली छपाई करायची नाही आपल्याला काय फक्त एक तीन किलो माल कसा तरी विकायचा आहे सुरुवातीच्या स्टेजला आणि ज्यामध्ये आपल्याला दाखवायचा आहे की हा प्रॉडक्ट पूर्णतः तयार केलेला आहे मिलावट नसलेला हा प्रॉडक्ट आहे हे त्यांना पटवून द्यायचं आहे आणि अर्थातच तो समोर प दळून घेतल्यामुळे समोर तयार केल्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांना हे सापडणार नाही आणि त्याची टेस्टसुद्धा त्यांना अगदी वेगळीच लागणार आहे तुमचं प्रॉडक्ट अगदी चांगलं आहे त्याच्यामध्ये मिक्स मिक्स नाही आहे अगदी व्यवस्थित आहे आणि आपल्यातलाच कोणतरी व्यक्ती करतोय म्हणून कदाचित कंपन्यांच्या याच्यापेक्षा ते तुमचं लवकर विकेल कारण की तुमचा रेटसुद्धा त्यापेक्षा कमी आहे हे लवकरात लवकर त्या ठिकाणी तुमचं विकलं जाईल त्यानंतर तुम्ही हळूहळू जास्त प्रमाणात त्या ठिकाणी दळून घेऊ शकता आणि याचं पुढचं स्वरूप कदाचित असं होईल की दररोज जर पाच पाच दहा दहा किलोच्या जर ऑर्डर तुम्हाला जर त्या ठिकाणी यायला लागल्या तर हे मशिनरीज जे याचे कुटण्याचे जे काही मशिनरीज आहेत ते सुद्धा सात हजार ते पंधरा हजारच्या रेंजमध्ये मार्केटमध्ये भेटून जातात ते तुम्ही घरी आणू शकता आणि घरच्या लाईटवर फक्त लाईटच्या युनिटचा इतका खर्च त्याला कुटण्यासाठी येईल पॅकिंगचं सुद्धा तुम्ही वेगळ्या पद्धतीनं करू शकता आणि हळूहळू तुम्ही हा व्यवसाय अगदी मोठा करू शकता अगदी हा लाखो करोडो रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकता आता तुम्ही म्हणाल की एवढ्या छोट्या स्तरावर चालू करायचं मग त्याला भरपूर दिवस लागतील तर मित्रांनो तुम्ही जसं पाहिलंय एखादं लहान मुलं असतं ते काय डायरेक्ट इंजिनिअरिंगच्या वर्गात जाऊन बसत नाही ते सगळ्यात आधी नर्सरीत जातं मग पहिलीला मग दुसरीला तर हळूहळू टप्प्याटप्प्याने ते वरच्या स्तरापर्यंत जात असतं आणि हीच पद्धत कुठलेही जे काय उद्योजक आजमितीला आहेत तर त्यांनी छोट्यातूनच सुरुवात केलेली आहे अशीच सुरुवात करायची आहे आणि याच्यामध्ये फायदा असा आहे की प्रॉडक्ट आपण असे निवडले की जे दिवसातून तीन तीन वेळा लागतात त्यामुळे याची विक्रीची शक्यता फार जास्त आहे अगदी तुमच्या घराच्या शेजारीच तुम्हाला गिरायक याचं भेटून जाणार आहे फक्त याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं विश्वासार्हता जपायची आहे कुठल्याही प्रकारचं मिलावट याच्यामध्ये करायची नाही कुठल्याही लो क्वालिटीचं मटेरियल याच्यामध्ये घ्यायचं नाही टॉप क्वालिटीचं मटेरियल घ्यायचं आहे जेणेकरून गिरायकाने वापरल्यानंतरच त्याला लगेच समजलं पाहिजे या प्रॉडक्टमध्ये दम आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो सुरुवातीला अगदी ouais प्रायोगिक तत्वावर तुम्ही चालू करायचा आहे आणि हळूहळू याचा त्या ठिकाणी व्यवसाय वाढवायचा आहे अगदी त्या ठिकाणी भरपूर लोकं घरबसल्या हा व्यवसाय करत आहे भरपूर महिला हा व्यवसाय करत आहे तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तुम्ही गावात राहत असाल तुम्ही कुठेही राहत असाल शक्यतो गावांमध्ये पेक्षा सिटीमध्ये हा व्यवसाय भरपूर चालू शकतो कारण की अगदी ज जी काय ओरिजिनल हळद असेल ओरिजिनल धने पावडर असेल ओरिजिनल मिरची पावडर असेल जी स्वतः तुम्ही कुठून घेतलेली असेल तिचा टेस्ट तिचा टेक्स्चर तिचा कलर हा वेगळाच असतो आणि जो लगेच लक्ष देतो आणि त्यामुळे रिपीट कस्टमरसुद्धा याच्यामध्ये तुमच्याकडे येऊ शकतं तर ही होती मित्रांनो एक छोट्याशा व्यवसायाची माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा